पेपर मध्ये येतं, एक मुलगी शाळेला गेली ती घरी आलीच नाही। प्रेम करणं चुकीचं नाही, प्रेमाशिवाय दुनिया नाही, पण ज्या वयामध्ये जे करायचं त्या वयामध्ये तेच झालं पाहिजे, लक्षात घ्या। हे वय प्रेम करण्याचं नाही। हे वय आहे तुमच्या अंतरंगामधला बाबासाहेब जागा करण्याचा, हे वय आहे शंभू राजासाठी लढा करण्याचा। प्रेम 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 म्हणून नववीच्या दहावीच्या अकरावीच्या बारावीच्या पोरी ज्या वेळेला प्रेमासाठी घर सोडून जातात त्यावेळेला मी बघितलं या डोळ्याने, तुमचा आई बाप ना त्या पोलीस स्टेशन मध्ये असा मान खाली घालून, हे बघा रे कुत्र्यानो नालायकानो जरा बघा मी काय सांगतोय, हरामखोर हातामध्ये पैतान घेऊन सांगायला पाहिजे तुम्हाला की लायकी आहे आमची आणि याला जबाबदार समाज आणि आई वडील सुद्धा आहेत, पण त्यांना त्यांच्या भाषेमध्ये नंतर सांगेन, पण तुम्हाला काय सांगतोय ऐका। शायनिंग मारा आलो ना मी, तुम्ही चार फुलं माझ्यावरती टाकावी म्हणून आलो नाय, तुमच्या मधला माणूस जागा करायला आलोय। तुम्ही ज्या वेळेला घर सोडून जाता ना तो आई आणि बाप हे बघा लाचारून अशा पोलीस स्टेशनला उभे असतात अशा मान खाली घालून, आणि पोलीस प्रश्न विचारत असतो याच्या अगोदर सुद्धा पोरगी गेली होती का पळून, बापाला कळत नाही हो ज्या पोरीला आपण साला जन्म दिला त्या पोरीमुळे मान खाली घालायला लागलीच लागली, पण पोरीच्या आबरूचं झेंडवड भर पोलीस स्टेशन मध्ये उडत आहेत साला, कसा बाप जिवंत राहील तो। ठेवलं ती आई तुम्हाला आठवत नाही, ज्या बापानं तुम्हाला अगदी सूर्यासारखं वाढवलं चंद्रासारखं तुम्हाला शीतल ते तुम्हाला दिली तो बाप तुम्हाला आठवत नाही साला, तुम्ही घर सोडून निघून जाता। हे पोरानो तुमच्या घरातली तुमची बहीण जर तुम्हाला सोडून गेली तर एक भाव म्हणून तुला काय वाटेल, वाघाची डरकाळी तुझ्या मुखामध्ये असते, पण तुझी जर बहीण गेली तर मान खाली घालून तुला गल्लीतून फिरावं लागतं, लक्षात घे। जशी तुझ्या घरातली तुझी बहीण तशी दुसऱ्याच्या घरातली ही तुझीच बहीण आहे, लक्षात घे। कळायला पाहिजे प्रेम करणं चुकीचं नाही, पण वयाच्या 20व्या 22व्या 23व्या वर्षी जर कुठं मुलं मुली एकत्र आली एकमेकावरती प्रेम झालं तर त्या पोराला ठणकावून सांगा माझं तुझ्यावरती प्रेम आहे, तुझं माझ्यावरती प्रेम आहे, तुझ्यातले काही गुण मला आवडले, माझ्यातले काही गुण तुला आवडले, आपल्या दोघांचं प्रेम आहे, आपण दोघांनी लग्न करायचं, पण एकाच अटीवरती ज्या पद्धतीनं मला जिंकलंस त्या पद्धतीनं जर तू माझ्या आई बापाला जिंकलंस तरच तुझ्या बरोबर येणार। मुलीनो मुक्त व्हा, आयुष्यामध्ये जर अशा काही अडचणी आल्या तर बिंदास बापा समोर उभं राहा, बापाला सांगा, जास्तीत जास्त बाप दोन कानाखाली लावेल आणि तुला मिठीत घेईल आणि म्हणेल पोरी योग्य वेळी मला सांगितलंस, योग्य वेळी मला सांगितलंस, जो मुलगा तुला आवडतो त्याच मुलाला मागणी घालायला तुझा बाप जाऊ शकतो, लक्षात घे, पण तुला बापासमोर व्यक्त होता आलं पाहिजे, आई समोर व्यक्त होता आलं पाहिजे। आयुष्यात सगळे निघून जातील, केलेला नवरा सुद्धा निघून जातो, बायको सुद्धा सोडचिठ्ठी देऊन निघून जाते, सगळे निघून जातात, आयुष्यात तीनच लोक आपल्या सोबत राहतात, एक आपली आई, एक आपला वडील, आणि ज्या शाळेमध्ये शिकलो ते आपले गुरुजी आपल्या सोबत आयुष्य। हे झालं पाहिजे, मोबाईल दिलेला आहे नालायक हो, थोबाट थोबाट थोडं वाटते तुमची, ते मोबाईल घ्यायचा रातभर त्या मोबाईल मध्ये काय काय तरी येडी चादर भर आणि चादरीच्या आत बरोबर, आणि आई काय तर म्हणली काय करते चादरीत, अभ्यास चाललाय माझा, आलाय
मोबाईल आणि हजार कोड. एपीजे अब्दुल कलाम यांना सुद्धा ते गणित सुटलं नसतं कोड काढायला. माझा मोबाईल आत्ता घ्यायचा, जायचं वर तिथं, जायचं तिथं जायचं, कोणी जायचं आणि तो मोबाईल ओपन करायचा. एका मिनिटात व्हॉट्सअप ओपन होतो, फेसबुक, त्याला कोडच नाही. कारण जसं मन साफ आहे तसं मोबाईल सुद्धा साफ आहे. कोड नंबर नाही तुमचं. व्हॉट्सअपला वेगळा, फेसबुकला भाई कोड वेगळा. पप्पांनी बघितलं तो प्रेमा शाळेतल्या पोरींची नाव आपणच काढतो. लाज वाटायला पाहिजे, नीट बघ, लाज वाटायला पाहिजे का नाही. अलिबाग 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 प्रत्येक शाळेतल्या पोरानं जर ठरवलं माझ्या शाळेतली प्रत्येक मुलगी मला माझ्या बहिणीसारखी ती सुरक्षित राहिली पाहिजे. महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा खलास. जर आपल्या बहिणीला कोणी छेडलं तर आपण कसं करेल, इकडे आपली बहीण आहे साल्या कार छेडलं. तसं रस्त्यानं जाताना जर शाळेतल्या जरी आपल्या कुठल्या मुलीला छेडलं तर पोर उभी राहिली पाहिजे. माझ्या शाळेत शिकते ती माझ्या कुटुंबातली आहे, इधर चला इधर. यासाठी नाही बस तुम्ही नीट राहा सर. आता तुमच्या बहिणी आहेत ना, आता रक्षाबंधनचा कार्यक्रमच घेतो ना, घ्या राख्या बांधताय ना, होय म्हणताय. तुम्ही पण जरा नीट माणसागत राहिला काय उगत ह्याच्यागत रस्त्याने. घ्यायचा आहे का मला सांगा, छत्रपती शिवाजी राजांना जन्म कोणी दिला? एक स्त्री होती ना, भगत सिंगांना जन्म कोणी दिला? एक स्त्रीनं दिला ना. काय होत्या झाशीची राणी कोण होती? झाशीची राणी कशी बसायची घोड्यावर, कशी बसत होती? वीर शिवाजी की गाथा है उसको याद जुबानी थे, बूंदे ने हर बोलों के मुंह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी. अशी म्हणत होती का लढताना, बाय माणूस आहे त्याला मारायचं खरं पाहिजे. परत 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 असं म्हणत होती, युद्धात जरा थकल्या जरा बसूया, मेकअप सारखे त्या भाषेचा राणी विसरला आणि दिली चावला. तुम्ही चार पाच मुली चाललेला असतात रस्त्याने, किती जातात? चार पाच चार पाच जाता ना शाळेला जाताना. कोण जर पोर जर काय त्रास केलं मग असं केलं तर त्याला म्हणायचं केलं की त्याला म्हणायचं आय लव्ह यू. लगेच पळत येत येस राहायचा. पाच सहा जणी असताय एकीना धरला पांगड धरवायचा.
ಅದಡಾ ಮಸೈತ ಐ ಲವ್ ಯು तू बोंबाल चांगल्या कामालाच टिका होतात. हे बघा आता इथं कुठं तरी महाराष्ट्रात असा कुठं क्लास आहे का दारू कशी प्यावी शिकवली. हे मला सांगा ऐका इथं कुठं क्लास आहे का अस्सल शिव्या कशा द्याव्या आई वरून शिवी कशी द्यावी बापा वरून तरी आपण त्यात एक्सपर्ट आहे. कुठं तर क्लास आहे का दारूचा ग्लास कसा पकडावा किती का परत वड्याचा मूत कसा प्यावा. तरी आपण एक्सपर्ट पण रस्त्यावरून चाललेल्या माझ्या आया बहिणींना सुरक्षित घरी पोहोचवावं लागतं हे सांगून सांगून बुद्धांच्या पासून थकले तरी सुद्धा आज रस्त्यावरती आया बहिणींचा बलात्कार होतात लक्षात घ्या कारण शिक्षणातून माणूस नाही झाला. आणि पोरांनो आज मला ऐकलं ना आईची शपथच घ्यायची तुम्ही आईची शपथ घ्यायची आयुष्यामध्ये असंच चांगलं काम करून मारेन साला मी मेल्यानंतर माग माझं नाव काढलं पाहिजे बस शपथ घ्यायची अशी शपथ घ्यायची. आपण आपल्या आईला सांगितलं आई ज्या वेळेला शेवटचा श्वास या वसंत अंकरेचा निघून जाईल त्यावेळेला आपल्या या ध्येयावरती या देशाचा तिरंगा पडलेला असेल एवढं काम करायचं एवढं. वाईट गोष्टी ऐका वाईट गोष्टी कधीही शिकवाव्या लागत नाहीत पण वाईट गोष्टी घालवण्यासाठी आयुष्य झिजवावं लागत. कुठल्या पुस्तकात तुम्हाला मिळणार नाही एक वाईट व्यसन लागायला अवघे 10 दिवस पुरतात. एक वाईट व्यसन लागायला अवघे 10 दिवस पुरतात आणि एक वाईट व्यसन सोडायला 10 वर्ष कमी पडतात. आणि म्हणून सांगतोय दूर राहा आणि रोज काय पाहिजे मला ध्येय काय आहे माझं आता तुमचं ध्येय काय आहे इयत्ता 8वी 9वी 10वी 11वी 12वी बस आई बापानं जन्म दिला त्यांचं पान फेडण्याचं वय म्हणजे हे असतं. आई बापाची छातीच्या अभिमानानं उंच झाली पाहिजे शिकले शिकले डॉक्टर इंजिनियर अरे ते डॉक्टर झाले इंजिनियर झाले मोठे वकील झाले अधिकारी झाले क्लास वन झाले पण त्यांच्या आई वडिलांना सांभाळायला त्यांच्याकडे वेळ नाही असला माणूसच आम्हाला नको. पण लक्षात घ्या ऊस तोडायला आलेलं पोरग ज्या वेळेला मोळी वरती पोहोचत होत त्यावेळेला मी तिथं उभा होतो आणि त्याचा एक ऊस खाली पडला आणि ते पोरग वरून म्हणाले एक्स्ट्रीमली सॉरी सर. ऊस तोडणारा पोरग ज्या वेळेला हे बरोबर आहे तो हसला का कारण त्याला कळालं ऊस तोडणारा पोरग ज्या वेळेला एक्स्ट्रीमली सॉरी सर म्हणाले मी त्याच्याकडे बघितलं आणि म्हटलं बाळा कितवी शिकलाय तर ते पोरग म्हणाले सर बी ए इन इंग्लिश फर्स्ट क्लास झालोय पण आज ऊस तोडतोय सर नोकरी नाही तरी ऊस तोडतोय पण सर ऊस तोडतोय लाज वाटत नाही पण या ऊसाच्या पैशातून माझ्या आई वडिलाला राजा राणीसारखं ठेवलंय म्हणाले.